ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरे या ठिकाणच्या वांगणी या गावातल्या एका वृद्धाश्रमाला आपण पाहिलं, पुराचा बेढा बसलेला होता, पाणीच पाणी या वृद्धाश्रमाच्या कडेला झालं होतं आणि त्याच ठिकाणची सध्याची परिस्थिती जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे काल बदलापूर पश्चिममध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 2005 ज्या पद्धतीनं अनेक घरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तशीच परिस्थिती बदलापूर पश्चिममध्ये झाली होती. सहवास या वृद्धाश्रमात मी आहे. ही परिस्थिती आहे वृद्धाश्रमाची, अतिशय स्वच्छ आणि चांगलं म्हणून या वृद्धाश्रमाची ख्याती होती, प्रसिद्धी होती. मात्र कालच्या पावसाने आणि इथे आलेल्या पाण्यामुळे ही संपूर्ण भयावह परिस्थिती जी आहे या सहवास वृद्धाश्रमाची झालेली आहे. खालच्या 20 खोल्या आहेत, या 20 खोल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काल इथे जवळपास एक मजल्यापर्यंत पाणी होतं, त्यामुळे जे इथे वृद्ध आहेत ज्यांनी आश्रय घेतलेला आहे सर्वांना वरच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, सुरक्षित करण्यात आलं होतं. इथपर्यंत पोहोचणं कोणाला शक्य नव्हतं, कारण का एका बाजूला नदी आणि एका बाजूला नाला आणि मध्ये वृद्धाश्रम, त्यामुळे नाल्याचं पाणी, नाल्यातला गाळ, घाण, कचरा, नदीचं पाणी, तिथलं घाण कचरा, सर्व काही या वृद्धाश्रमामध्ये या ठिकाणी आलं होतं. वृद्धाश्रमाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. इथे जे वृद्ध राहतात त्यांच्या सर्व सामानांचं नुकसान झालेलं आहे. खाली इथे मनोरंजन कक्ष आहे, तो पूर्णपणे पाण्याखाली होता. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी भोजन कक्ष जो आहे या वृद्धाश्रमाचा, तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या सर्व वस्तू, एकूण एक इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या सर्व खराब झालेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जेवणाचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या वृद्धाश्रमातील जे वृद्ध आहेत त्यांची आता खायची देखील मोठी तारांबळ होणार आहे. या परिसरामध्ये काल जेव्हा ही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी या संपूर्ण भागामध्ये चारही बाजूने पाणी होतं. इथून संपर्क होणं खूप कठीण आहे, कारण का इथे आधीच मोबाईलला रेंज नसते आणि त्यात काल पूरपरिस्थितीमध्ये अनेक मोबाईलच्या रेंज गेल्या होत्या. याच परिस्थितीमध्ये हा संपूर्ण जे वृद्धाश्रम आहे हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं. ही हे सगळे आजी आजोबा आहेत, याच वृद्धाश्रमामध्ये राहतात. ते काल जी परिस्थिती होती नेमकी ती पाहून त्यावेळी त्यांची मनस्थिती काय होती किंवा काय नेमकं इथलं संपूर्ण वातावरण होतं किंवा परिस्थिती होती हे जाणून घेण्याकरता संचालिका आहेत तिथे या वृद्धाश्रमाच्या, गदरे मॅडम. मॅडम, कालची परिस्थिती खूप भयावह होती. आपले इथे एवढे वृद्ध आहेत यांनी इथे आश्रय घेतलेला आहे. काल चारही बाजूने पाणी होतं, मदत इथे इथपर्यंत पोहोचणं खूप अशक्य होतं. शुक्रवारी संध्याकाळी ज्यावेळेला ही परिस्थिती ओढवली त्याला समोरच्या प्लॉटमध्ये ज्यावेळेला नाला पलटून पाणी आलं त्यावेळेला मग मी निर्णय घेतला की पाण्याची पातळी आपल्याला जर का माहिती नाही आहे तर वृद्धांना पटापट वर नेणं हे जास्त हितावं आहे. म्हणून आम्ही पटकन त्यांना आमच्या इथल्या सगळ्यांच्या मदतीने वरती हलवण्याचा मी निर्णय घेतला आणि त्यांना सुखरूप वर आणलं. आणि त्याच्यानंतर पाण्याची पातळी जसजशी वाढत गेली तर तो बाकीचा प्रकार तर फार भयावह होता. त्याच्यानंतर बाहेरून मदत मिळणं हा फार मोठा प्रश्न होता, कारण पाणी सहूबाजूकडे असल्याकारणाने मदत मिळत नव्हती. तरी आमचे ट्रस्टी मिस्टर लक्ष्मण विस्पुते यांनी बरेच प्रयत्न करून 2 तराफे मिळवले. त्याच्यावर सगळं जेवणाचं सामान, चादरी, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटाचे पाकिट्स वगैरे पाठवून काल दुपारी आमची जेवणाची सोय केली. त्याच्यानंतर रात्रीही परत पाणी असल्याकारणाने रात्री पण त्यांनी त्याच तराफ्यांवरनं ते सामान पोचवलं. आम्ही कसं तरी करून ते वर काढून ह्या लोकांची तात्पुरती तरी सोय करण्याचा. इथे खाली किती खोल्या होत्या, एकूण पूर्ण वृद्धाश्रमात किती वृद्ध आहेत, काय काय नुकसान झालेलं आहे, भोजन कक्ष? खाली साधारण 19 खोल्या आहेत आणि साधारण खाली राहणारे वृद्ध 21 ते 22 होते. त्या सगळ्यांना आम्ही वर आणलं. बाकीचे जे लोक आहेत ते वरच्या माळ्यावर राहतात त्यामुळे ते सेफ होते. त्या सगळ्यांना आम्ही वर आणलं, परंतु बाकीच्या एवढी काही माझ्याकडे वेळ नव्हती की त्यांचं काही सामान सुमान वर घेऊन येईन ते मी काही करू शकले नाही. काय काय नुकसान झाले साधारणपणे आपण पाहिलं तर त्यांचे कपडे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे आणि थोडीफार औषधं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची औषधं तिथे पाण्यात राहिली, त्यांचे कपडे राहिले. फारशा मौल्यवान वस्तू काही आम्ही त्यांच्याकडे ठेवू देतच नाही त्याच्यामुळे त्या काही नाहीत, पण काही थोडीफार कॅश.